माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी आपल्या कुटुंबापेक्षा समाज हेच आपलं कुटुंब आहे असं मानून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आयुष्य खर्ची घातले आणि कोपरगाव अहमदनगर जिल्ह्यासह राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केले. ज्येष्ठ नेते स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या निवासस्थानी त्यांनी गुरुवारी भेट देऊन सांत्वन केले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी त्यांच्यासमवेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेही उपस्थित होते. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी सर्व 18 पगड जातीच्या वंचित घटकांना बरोबर घेत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मोठं काम केलं. त्यांच्या जाण्यानं दलित आणि आंबेडकरी चळवळीचे सर्व व्यापक नेतृत्व हरपले अशा शब्दात केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवलेंनीही श्रद्धांजली वाहिली. एक असं नेतृत्व की ज्यांनी कोपरगाव सारख्या ठिकाणी काम करून एका वेगळ्या उंचीवर आमचं कोपरगाव नेऊन ठेवलं. अतिशय त्या काळामधले उच्च शिक्षित परंतु इथल्या भागाचा विकास करण्यासाठी आणि सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून काम करत असताना येत असताना कार्यकर्त्यांनी सांगितलं की इथल्या भागामध्ये विशेष करून पाण्याचं काम करण्यामध्ये त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. साखळी बंधारे असतील, इथला भाग सुजलाम सुफलाम व्हावा आणि आमचा शेतकरी समृद्ध व्हावा या नात्याने त्यांनी आपुलकीने सातत्याने काम केलं. मला वाटतं असे व्यक्तिमत्व फार कमी असतात की जे समाजसेवेप्रती या देशाच्या सेवेप्रती आपलं आयुष्य अर्पण करतात. त्यातलंच हे व्यक्तिमत्व आमच्या युवकांसाठी प्रेरणास्थान, एक आदराचं स्थान आणि आत्तापर्यंत देखील त्यांचा काम करण्याचा उत्साह. त्यांच्या परिवाराने सांगितलं की आता देखील त्यांचं कोविड काळात लक्ष होतं आणि यानंतर देखील आपल्या देशाचं संकट हे कसं याच्यातनं बाहेर येईल यासाठी देखील सातत्याने त्यांचं लक्ष असायचं, त्यांच्या सूचना असायच्या. मला वाटतं या काळात देखील त्यांनी सातत्याने काम ठेवलं आणि स्वतः त्याची दखल घेत जेवढं शक्य होईल तेवढं वेगवेगळ्या विभागामार्फत त्यांनी आपल्या इथल्या भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं आपल्यातून ते गेलेत ही भावना खूप दुःखावह आहे. त्यांना खरी आदरांजली आपण त्यांच्या कामाला पुढे नेऊन नक्कीच करण्यासाठी प्रयत्न करूया. मी त्यांच्या परिवाराला, त्या आदरणीय माईंना आम्ही सगळे भेटलो आणि ज्या जुन्या आठवणी ऐकल्या तर मला वाटतं असे खूप कमी व्यक्तिमत्व असतील की परिवाराला तर वेळ दिलाच नाही पण समाज हा इथली सगळी लोकच आपला परिवार आहे असं म्हणून त्यांनी समाजसेवा केली. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि परत एकदा परिवाराला नक्कीच आमच्याकडून पुढच्या काळात देखील ह्या त्यांचे जे स्वप्न आहे हे या भागात अजून डेव्हलपमेंट करण्यासाठीचे त्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, बरोबर आहोत. परत माननीय शंकरराव कोल्हे हे व्यक्तिमत्व जे होतं ते महाराष्ट्रातलं अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व होतं. सहकार क्षेत्रामध्ये, अर्थक्षेत्रामध्ये, हॉर्टिकल्चरमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत जवळचा संबंध असणारे असे ते नेते होते. अमेरिकेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर म्हणजे त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये शिकलेला माणूस आणि अमेरिकेमध्ये न राहता आपल्या देशामध्ये येऊन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करणारा नेता, दलित असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील किंवा आमचा सगळा समाज जो असेल त्या सगळ्या समाजासाठी शेतकऱ्यांसाठी काम करणारे असे ते नेते होते. आणि माझा आणि त्यांचा अत्यंत जवळचा संबंध होता. घरो मामा माझा त्यांचा होता. माझ्या लग्नाच्या वेळेला त्यांनी इथं कोपरगावमध्ये त्या लाडू वाटले होते आणि मला त्यांनी आग्रह केला होता की तुमचं लग्न आमच्याकडे करा म्हणून, म्हणजे तुम्ही इकडे ते या. आणि हस्तात्मुख असणारं व्यक्तिमत्व, माझ्यावर अत्यंत प्रचंड प्रेम ठेवणारे अशा पद्धतीचे ते नेते होते. त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये एक प्रचंड अशा पद्धतीचा आदर होता. आणि अनेक क्षेत्रामध्ये काम केलेले पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी आले होते, अनेक नेते या ठिकाणी आले होते. आणि कोपरगाव म्हटलं की शंकरराव कोल्हेंचं नाव डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे ज्यांचं शंकरराव कोल्हे आहे त्यांचं नाव, शंकरराव कोल्हे आहे त्यांचं नाव आणि त्यांचं होतं कोपरगाव. तर जे कोपरगावचे ते राहणारे होते परंतु कोपरगावचे असले तरी सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या राजकारणाचा ठसा उमटवणारे अशा पद्धतीचे ते होते. आणि त्यांनी रिझर्व्ह बँकेवर पहिला मोर्चा काढल्याचं बिपिननी सांगितलं की शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते कर्जाचं व्याज कमी असलं पाहिजे यासाठी सगळ्यात अगोदर रिझर्व्ह बँकेवर मोर्चा काढणारे नेते होते. आणि त्यांच्या मोर्चानंतर शेतकऱ्यांचं जे कर्ज होतं त्याला व्याज कमी करण्यात आलं.
अनेक वेळेला जे इलेक्ट्रिसिटी आहे त्या इलेक्ट्रिसिटीच्या संबंधामध्ये सुद्धा आंदोलन करणारे नेते होते. सुरुवातीला से निशाने घेऊन ते निवडणुकीला उभे होते, म्हणजे त्यांचे निशाने सिंह होतेच, पण ते सिंहासारखे अत्यंत डॅशिंग अशा पद्धतीचे नेते होते. डॅशिंग असले तरी ते ममन मिळाव होते, अत्यंत हळव्या मनाचे होते. आणि अशा पद्धतीनं ही जी फॅमिली आहे या फॅमिलीबद्दल आम्हाला आदर आहे. अजूनही माननीय शंकरराव कोल्हेनी अजूनही आमच्यामध्ये 8-10 वर्ष राहायला होतं, परंतु अचानक त्यांची तब्येत ठीक होत असतानाही डॉक्टरांनी घरी येऊन जा असं सांगितलं, पण अचानक त्यांना उमेद झाली आणि ते त्याच्यामध्ये ते अचानक आपल्यामधून निघून गेलेले आहेत. मी त्यांना सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाचा न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एस एन मीडिया, कोपरगाव.